राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे काळजी घेणारे सरकार असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवद येथे केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नल हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यातील देवद येथे नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्राम विकास निधीमधून साकारण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक महत्वाकांक्षी पाऊले उचलत आहे. त्या अंतर्गत त्यांच्या संकल्पनेतून हर घर नल हर घर जल ही पाण्याची योजना साकारली जात आहे. योजनेअंतर्गत देवद ग्रामपंचायतीसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमधून पाण्याचे वितरण तसेच पंपिंगचे काम करण्यात येणार असून लवकरच पाण्याच्या टाकीचाही समावेश केला जाणार आहे. या कामाचे तसेच पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्राम विकासाच्या 10 लाख रुपयांच्या निधीमधून देवद येथील साक्षी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे, सरपंच शीतल सोनावणे, उपसरपंच प्रभाकर सोनावणे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, सदस्य निलेश जुवेकर, करुणा वाघमारे, संतोष वाघमारे, राजेश पाटील, वामन वाघमारे, सुरेश वाघमारे, रामभाऊ वाघमारे, प्रवीण वाघमारे, राजेंद्र ठोकळ, मंगेश वाघमारे, संदीप वाघमारे, विजय वाघमारे, निलेश वाघमारे, पद्माकर वाघमारे, शशिकांत वाघमारे, गणेश वाघमारे, अरुण वाघमारे, योगेश बनकर, गोरख, महावीर पांडे, भूपेंद्र पाटील, दिवेश भगत, राम वाघमारे, अनंता वाघमारे, भगवान भंडारे, किरण धुरेंदर, वृषाली वाघमारे, निनाद गाडगे, राहुल पाटील, जितेंद्र वाघमारे, ठेकेदार मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा देवद गावातील जल जीवन मिशन या योजनेच्या अंतर्गत 90 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होत आहे. पाणी वितरण व्यवस्था म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि पंपिंग असे याच्यामध्ये कामं अंतर्भूत आहेत. लवकरच पाण्याच्या टाकीचाही याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आज प्रत्येक गावागावाला घराघराला पाणी देण्याची हर घर जल हर घर नल ही योजना ही साकारली जाते आहे. आणि आम्हाला आनंद आहे की पनवेल तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी ही अशी कामं सुरू आहेत. शेकडो कामं या पद्धतीनं सुरू असताना देवद गावामध्ये आज या कामाचा शुभारंभ होतो आहे. मी या निमित्तानं सरपंच शीतल सोनावणे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो. सर्व ग्रामस्थांचं याच्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांनी एक एक महत्त्वाकांक्षी अशी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण पाहतो आहे की घरोघरी शौचालय बनत आहेत, घरोघरी आता गॅस सिलेंडर जात आहेत आणि त्याचबरोबरीनं पक्कं घर हे देशातल्या प्रत्येक गरिबाला मिळालं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. आणि त्याला जोडून आता हर घर जल हर घर नल हर घर जल ही संकल्पना राबवली जाते आहे. आपण पाहिलं अन्य पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सूत्र हातामध्ये घेतली आणि 2014 सालापासून जे केंद्र सरकारचं अनुदान राज्य सरकारला यायचं, राज्य सरकार ते जिल्हा परिषदांना द्यायचं, जिल्हा परिषद पंचायत समित्यांना द्यायचं आणि पंचायत समिती त्या ज्या राजकीय पक्षाच्या ताब्यात आहेत त्याप्रमाणे खर्च करत होत्या. पण आता नरेंद्र मोदी सत्तेत 2014 साली आले आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही पक्षाची सत्ता असू द्या, भाजपची असू दे किंवा भाजपच्या विरोधातली असू द्या,
त्या गावाची जी लोकसंख्या त्याप्रमाणे त्या गावाला त्याचं अनुदान मिळत जाईल. आणि 2014 पासून तशा पद्धतीचं वित्तीय अनुदान मिळायला सुरुवात झाली. आपण पाहतोय की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि 2019 सालापासून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये अनुदान मिळायला सुरुवात झाली. आता शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारनं त्याला राज्य सरकारची सुद्धा 6,000 जोड दिली. आता प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला हे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचं ची काळजी घेणारं सरकार आहे आणि त्याचा भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आम्हा सर्वांना अभिमान आहे.